भाजपच्या दिवंगत नेत्या मुक्ता टिळक यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील 18 महिन्यांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीची चर्चा राज्यभर झाली. या निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात अभूतपूर्व असा राजकीय भूकंप पाहायला मिळाला. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत बंड करत शिवसेनेचे 40 आमदार घेऊन महायुती करत सत्तेत सामील झाले आणि मुख्यमंत्री झाले. राज्यातील राजकीय वातावरण तापलं होतं. या दरम्यान पुणे जिल्ह्यातील भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळं चिंचवड आणि मुक्ता टिळक यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीकडं महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. भाजपकडून हेमंत रासने यांना कसब्यातून उमेदवारी घोषित करण्यात आली, तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र दंगेकर यांच्या नावाची घोषणा झाली. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीकडून आक्रमक प्रचार करण्यात आला. आपल्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी दोन्ही बाजूनं नेत्यांच्या फौजा पुण्यात दाखल झाल्या. मतदान पार पडलं आणि अखेर निकाल लागला. या निवडणुकीत तब्बल 11,000 फरकानं रवींद्र दंगेकरांनी विजय मिळवला. भाजपचे हेमंत रासने पराभूत झाले. आता तेच हेमंत रासने आणि रवींद्र दंगेकर पुन्हा एकदा आमने-सामने आले आहे. 18 महिन्यांपूर्वी झालेला रासनेंचा पराभव, त्यानंतर लोकसभेला दंगेकरांचा झालेला पराभव, असा दोघांनाही पराभवाचा सामना करावा लागला. मात्र दंगेकरांकडून झालेल्या पोटनिवडणुकीतील पराभवाचा हिशोब रासनेंच्या नक्कीच मनात असणार आहे. पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवाची जखम रासनेंच्या मनात असल्यानं दंगेकरांवर घायल शेर असलेल्या हेमंत रासनेंकडून पलटवार होऊ शकतो का, हेच या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी सागर आणि आपण पाहताय लेट्स अप ग्राउंड झिरो. पोटनिवडणुकीत विजय झाल्यानंतर रवींद्र दंगेकर यांचा कॉन्फिडन्स कमालीचा वाढला. पुण्यामध्ये दंगेकरांच्या रूपानं काँग्रेसची ताकद वाढली, त्यामुळं दंगेकरांची राज्यभर चर्चा झाली. मग काय, दंगेकर देखील राज्याच्या विषयावर बोलू लागले. पोटनिवडणूक झाल्यानंतर लगेचच काही महिन्यांवर लोकसभेची निवडणूक आली आणि पुढे लोकसभेसाठी दंगेकरांचं नाव चर्चेत आलं. मात्र भाजपचा पुणे लोकसभेचा उमेदवार ठरत नव्हता. मग कधी फडणवीसांचं नाव, तर कधी चक्क नरेंद्र मोदींचं नाव पुणे लोकसभेसाठी चर्चेला जाऊ लागलं. दुसऱ्या बाजूला कॉन्फिडन्स वाढलेले दंगेकर मात्र फडणवीस काय, नरेंद्र मोदी जरी समोर उभे राहिले तरी मी पराभूत करेल, असा आत्मविश्वास त्यांच्याकडून व्यक्त केला जात होता. त्यामुळं काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या नावाची दखल घेतली आणि त्यांना पुन्हा लोकसभा निवडणुकीत उतरवलं. भाजपकडूनही उमेदवारीची घोषणा करण्यात आली. भाजप नेते आणि पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची उमेदवारी घोषित झाली. विधानसभेसारखा लोकसभेलाही आपण विजय मिळवू, असं वारंवार दंगेकरांकडून बोललं जाऊ लागलं. राज्यभरातील महायुतीला अनुकूल नसलेलं वातावरण पाहता भाजप श्रेष्ठींनी देखील जपून पाऊल टाकायला सुरुवात केली. कसब्यात भाजपचा पराभव झाल्यानं हेमंत रासने पराभवाच्या दुसऱ्या दिवसापासूनच कामाला लागले. कसब्यातील गल्लीबोळात टेबल खुर्ची मांडून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊ लागले. दंगेकरांनी भाजप पुढं मोठं आव्हान निर्माण केलं होतं. कसबा काय, भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कोथरूडमध्ये देखील मी मताधिक्य मिळवेल आणि भाजपच्या उमेदवाराचा पराभव करेल, असं दंगेकर सांगू लागले. मात्र भाजप आणि महायुतीच्या संघटनात्मक ताकदीच्या जोरावर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे फत्य केलं. निकाल लागला तेव्हा धक्कादायक आकडे समोर आले. कोथरूड सोडाच दंगेकर ज्या विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेले त्याच कसबा मतदारसंघात त्यांना सुमारे 15,000 मतांची पिछाडी मिळाली. एकूण 1,23,000 मतांनी दंगेकरांचा पराभव झाला. हेमंत रासने यांनी लोकसभेला आम्ही कसब्यातच दंगेकरांना रोखू असं आधीच चॅलेंज केलं होतं आणि ते प्रत्यक्षात पूर्ण केल्यानंतर हेमंत रासने यांचा देखील आत्मविश्वास वाढला. त्यांच्या याच कामगिरीची बक्षिसी म्हणून भाजप नेतृत्वानं या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून अनेक इच्छुक असताना देखील रासने यांच्यावर विश्वास टाकला. त्यामुळं पुन्हा एकदा रासने विरुद्ध दंगेकर असा सामना कसब्यात पाहायला मिळणार आहे. पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवानंतर हेमंत रासने झटून कामाला लागले, तर रवींद्र दंगेकर यांचं राज्यभर नाव झाल्यामुळं ते राज्याच्या विषयावर बोलू लागले. लोकसभेत झालेल्या पराभवानंतर दंगेकरांनी देखील कसब्यावर लक्ष केंद्रित केलं. मात्र लोकसभेच्या निमित्तानं कसब्यावरील दंगेकरांची पकड सुटल्याचं दिसून आलं. लोकसभेनंतर दंगेकर देखील कामाला लागले, मात्र लोकसभेत घटलेलं मतदान पुन्हा कसं आपल्याकडे वळवावं हे त्यांच्यापुढं चॅलेंज असणार आहे. दुसऱ्या बाजूला एक पराभव स्वीकारल्यानंतर रासने हे फुंकून पावलं टाकत आहेत. सोबतच पोटनिवडणुकीत असलेली ब्राह्मण समाजाची नाराजी देखील यावेळी नसल्यानं रासनेंना दिलासा मिळतोय. मात्र यावेळी मनसेकडून गणेश भोकरे हे उभे आहेत
आणि ते कोणाची मतं खाणार हे इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसमध्ये बंडखोरी करून माजी नगरसेविका कमल व्यवहारे या देखील अपक्ष निवडणूक लढवत आहेत, त्यामुळं याचा फटका देखील दंगेकरांना बसेल असं बोललं जात आहे. कसबा विधानसभा मतदारसंघाचा दंगेकरांना चांगला अभ्यास आहे, मात्र रासनेंनी देखील कुठलीच कसर ठेवली नसल्याचं सध्या चित्र दिसतंय. लोकसभेत सुमारे 15,000 मतांनी पिछाडीवर पडलेले दंगेकर लीड तोडून आघाडी कशी मिळवणार की पोटनिवडणुकीत घायल झालेले हेमंत रासने पलटवार करणार हे येणाऱ्या 23 तारखेलाच कळेल. मात्र सध्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून रासने यांचं पारडं जड असल्याचं चित्र स्पष्ट दिसतंय. मात्र मतदानाला काही तासच उरले आहेत, घोडा मैदान समोर आहे. निकाल काय लागणार यासाठी मात्र आपल्याला 23 तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. आपल्याला काय वाटतं, कसब्यात कोण बाजी मारणार हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.